नमस्कार. आज चैत्र कृष्ण चतुर्थी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. आशिया खंडातील रेल्वे सेवा सुरू झालेल्यास उद्या 163 वर्ष पूर्ण, मात्र प्रवाशांचे हाल सुरूच. ठाण्याच्या प्रशांत भिलारे यांच्या लघुपटाची पटकथा कॅलिफोर्नियातील मार्गारेट हेरिक ग्रंथालयात समाविष्ट आणि मासुंदा तलावाचं पाणी पुन्हा प्रदूषित. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आशिया खंडात रेल्वे सेवा सुरू झालेल्यास उद्या 163 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर 163 वर्षापूर्वी म्हणजे 16 एप्रिल 1853 मुंबईहून ठाण्याला रेल्वे सेवा सुरू झाली. 14 डब्यांच्या गाडीत त्यावेळी मुंबईतील 400 मान्यवर होते. बोरीबंदर रेल्वे स्थानकात 21 तोफांच्या सलामीत या गाडीचा शुभारंभ झाला. या गाडीला बोरीबंदरवरून ठाण्याला यायला 1 तास 15 मिनिटं लागली. आज 162 वर्षांनंतरही या वेळेत फारशी घट झालेली नाही. संपूर्ण आशिया खंडात मुंबई ते ठाणे मार्गावर प्रथम रेल्वे धावल्यामुळं या मार्गाचं ऐतिहासिक महत्त्वही मोठं आहे. हे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकाला पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देण्याच्या घोषणा झाल्या, पण त्या फक्त वल्गनाच ठरल्या आहेत. रेल्वे सेवेला 160 वर्ष पूर्ण होऊनही रेल्वे प्रवाशांना फारशा सुविधा मात्र अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. 160 वर्षापूर्वी गाडीतून प्रवास करणं म्हणजे एक नवल होतं, मात्र 160 वर्षानंतर रेल्वे प्रवासी इतक्या गर्दीतून करत असलेला प्रवास जगाच्या दृष्टीनं नवलच ठरला आहे. केवळ काही हजार रुपयांच्या पैजेसाठी दिवा इथे रेल्वे रुळावर लोखंडी खांब ठेवून शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या 5 जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. एका पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ही माहिती दिली. जानेवारी महिन्यात रेल्वे रुळावर खांब ठेवण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळं शेकडो प्रवाशांचा जीव वाचला होता. मात्र रेल्वे रुळावर एवढा मोठा खांब कुणी ठेवला आणि कोणाला तो ठेवताना कसा समजला नाही यावरून बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर नवी मुंबईतही असे 3 प्रकार घडले होते, त्यामुळं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. हा घातपाताचा प्रकार नाही ना या तपासासाठी ठाणे पोलीस, ATS आणि रेल्वे पोलीस यांनी जंगजंग पछाडले. अखेर मुंब्रा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील या आरोपींना अटक केली आणि तेच आरोपी खळबळ उडवलेल्या रेल्वे रुळावर रूळ ठेवण्याच्या घटनेचे आरोपी निघाले. मुंब्रा पोलिसांनी या परिसरात राहत असलेल्या 5 जणांना अटक करून चौकशी केली, तर एका सराईत रेल्वे हद्दीत गुन्हे करणाऱ्या मौला मकानदार याचं नाव समोर आले. त्यानेच हे कृत्य करण्यास आरोपींना पैज लावून हा प्रकार करण्यास सांगितल्याचं तपासात समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. मुंबईच्या दिशेनं मडगाव, कोकणातून येणारी जनशताब्दी, दिवास्थानकानजीक रेल्वे मार्ग बदलण्यासाठी एक्सप्रेसचा वेग मंदावला, त्यावेळी रेल्वे मार्गात 15 फूट लांबीचा भलामोठा रूळ आडवा टाकल्याचं चालक हरेंद्र कुमार यांच्या निदर्शनास आलं होतं. त्यांनी ही बाब सहकाऱ्यांना सांगून स्थानिक आणि प्रवाशांच्या मदतीनं मार्गातून रूळ हटवले. हा प्रकार घातपाताचा असल्याच्या संशयानं तपास ATS सोपवण्यात आला होता. गुरुवारी संध्याकाळच्या दरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांना 5 जण संशयितरित्या आढळले. संशयावरून मुंब्रा पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. या दानिश शेख, सूरज भोसले, महम्मद शब्बीर शेख, नजीर सय्यद आणि जयेश पारे यांचा समावेश असून हे सर्वजण बेकार आणि
ते अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेले आहेत. या पाचही आरोपींना हे कृत्य करण्यास पैज लावून प्रोत्साहन देणाऱ्या रेल्वेचा सराईत गुन्हेगार मौला मकानदार याचं नाव आरोपींच्या चौकशीत सांगितलं. आरोपी मौला मकानदार हा रेल्वेच्या हद्दीत विविध गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. मौला मकानदार हा सध्या रेल्वे मकानदार याच्यावर विविध प्रकारचे 40 ते 50 गुन्हे दाखल आहेत. त्याने अशा प्रकारचं कृत्य करण्यास प्रोत्साहन दिलं यामागे कुठल्या घातपाताचा प्रयत्न किंवा दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत काय याचा तपास पोलीस करत असल्याचं पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्याच्या प्रशांत भिलारे यांनी तयार केलेल्या अवघ्या 3 मिनिटांच्या द कॉन्फ्लुएन्स या लघुपटाची पटकथा बेव्हरली हिल्स कॅलिफोर्नियातील मार्गारेट हेरिक ग्रंथालयात समाविष्ट करण्यात आली आहे. मार्गारेट हेरिक ग्रंथालय ऑस्कर लायब्ररी नावानं प्रसिद्ध आहे. संगम या लघुपटाचे चित्रण कोलबाडमध्ये करण्यात आलं आहे. या लघुपटाचे छायाचित्रण, लेखन, निर्मिती, संकलन आणि दिग्दर्शन प्रशांत भिलारे यांचंच असून यात मुख्य भूमिका करणारे सुरेश जोशी आणि विजय पाटील हे ठाणेकर आहेत. या लघुपटाची निर्मिती प्रशांत भिलारे यांच्याच निर्मिती संस्थेद्वारा करण्यात आली आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या एका लघुपट निर्मिती स्पर्धेच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या लघुपटाची दखल PBS या अमेरिकेतल्या दूरचित्रवाहिनीनं देखील घेतली आहे. या लघुपटाचा एक खेळ याच वाहिनीवरून 2015 एप्रिल महिन्यात दाखवण्यात आला होता. तसंच मध्य युरोप खंडात असलेल्या स्लोवाकिया रिपब्लिक इथे इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लोकल टेलिव्हिजन्स या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात दाखवण्यात आला आहे. स्वप्न असीम असतात, सर्व स्वप्न पाहतात, मात्र केवळ काहीच ते स्वप्न अथक परिश्रमानं प्रत्यक्षात उतरवू शकतात. इथे 100 कोटी खर्चून तयार केलेले सिनेमे डब्यात पडून राहतात, पण अवघ्या 750 रुपयात तयार केलेला द कॉन्फ्लुएन्सने मात्र ठाणे नामक धावपट्टीवरून गगनभरारी घेतली. हा लघुपट यूट्यूब, विमिओ आणि डेली मोशन या संकेतस्थळावरून जगाच्या कानाकोपऱ्यात पाहिला जातोय. प्रगत व्हा, मात्र मूळ विसरू नका हा संदेश या लघुपटातून देण्यात आलाय. आगामी काळात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषद देखील पावलं टाकेल असं, तसेच ग्रामीण भागातही यासाठी जास्तीत जास्त जनजागृती केली जाईल असं मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या नीती आयोगानं ठरवून दिल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात पंचायत समित्यांमध्ये महिलांच्या बचत गटातील सदस्यांनी डिजिटल व्यवहारांचं प्रशिक्षण घेतलं हा एक महत्त्वाचा टप्पा होता. विशेष म्हणजे या मोहिमेत बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी उत्साहानं सहभागी झाले होते. ही मोहीम अशाच रीतीने पुढे चालवत आणि लेस कॅश बाबतीत जनजागृती करू असं विवेक भीमनवार यांनी सांगितलं. यावेळी लीड बँकेचे मुख्य व्यवस्थापक राजन जोशी यांनी डिजिटल पेमेंटबाबत विस्तृत माहिती दिली आणि शंका समाधान केलं. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून बँकांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. ठाणे जिल्ह्यात आज प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीत 100 बचत गटातील अध्यक्ष, सचिव अशा 200 महिलांचा डिजिधन मेळावा आयोजित करून त्यांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आलं. बँकांच्या अधिकाऱ्यांनी नेट बँकिंग, फोन बँकिंग, पास मशीन, UPI
USSD अशा विविध माध्यमातून डिजिटल व्यवहार कसे करावे ते समजावून सांगितलं. मासुंदा तलावातील पाणी पुन्हा प्रदूषित झाल्याचं दिसतंय. आज सकाळपासून मासुंदा तलावातील पाण्यावर हिरवा रंग पसरल्याचं दिसत आहे. सुमारे 20 वर्षापूर्वी ठाण्यातील जागरूक नागरिक नितीन देशपांडे यांनी तलावाभोवती फेरीवाले उभे राहू नयेत यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. तलावाच्या भोवती असलेले फेरीवाले आपला कचरा तलावात टाकत असल्यामुळं तलावाचं प्रदूषण होत होतं. फेरीवाले निकाल विरोधात गेल्यावर उच्च न्यायालयात गेले होते, परंतु उच्च न्यायालयानेही त्यांची मागणी फेटाळली होती. ठाणे महापालिकेनं न्यायालयाचे आदेश काही वर्ष पाळले, मात्र आता पुन्हा मासुंदा तलावाभोवती फेरीवाल्यांची गर्दी होऊ लागली आहे. हे फेरीवाले आपला उरला सुरला कचरा मासुंदा तलावात टाकत असल्यामुळं मासुंदा तलाव पुन्हा प्रदूषित होऊ लागलाय. या तलावात आज सकाळी हिरवा तवंग दिसत होता. याबाबत नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा अशी मागणी केली आहे. जितो म्हणजे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशननं ठाण्यात शाखा सुरू केली असून या शाखेचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. जैन समाजातील व्यक्तींना सर्व क्षेत्रात पुढे आणण्यासाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन काम करतं. या ऑर्गनायझेशनच्या ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी अंजू आशर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अजय आशर यांच्या पुढाकारानं ठाण्यात शाखा सुरू झाली असून अजय आशर हे जितोचे सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत. जितोचं प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र हा एक महत्त्वाचा भाग असून जैन समाजातील व्यक्तींनी भारतीय प्रशासकीय सेवेत येण्यासाठी हे केंद्र काम करतं. आतापर्यंत या संस्थेतर्फे 146 जैन समाजातील व्यक्ती भारतीय प्रशासकीय पोलीस तसंच महसूल सेवेत दाखल झाले आहेत. जैन समाजाच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे 23 उपक्रम जितोतर्फे राबवले जातात. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आशिया खंडातील रेल्वे सेवा सुरू झालेल्यास उद्या 163 वर्ष पूर्ण, मात्र प्रवाशांचे हाल सुरूच. ठाण्याच्या प्रशांत भिलारे यांच्या लघुपटाची पटकथा कॅलिफोर्नियातील मार्गारेट हेरी ग्रंथालयात समाविष्ट. आणि मासुंदा तलावाचं पाणी पुन्हा प्रदूषित. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.